आता आपण बघणार ब्लाइंड स्पॉट काय आहे. हे गाडी तुमची आहे, तुम्ही त्याच्यात बसलेले आहे आणि तीन लेन एक डिरेक्शन मध्ये जाते आणि तीन लेन हे डिरेक्शन मध्ये जाते. तुम्ही मधली डिरेक्शन मधली लेन मध्ये चालत आहे, गाडी चालवत आहे, तुम्ही इथे बसलेले आहे. हे रिअर विजन मिरर तुम्हाला तुमची पाठीमागचे सगळी लेन दाखवणार. ते वाइडर व्ह्यू दाखवते. तर तुम्ही हे लेन मध्ये पण बघून शकणार गाडी येते, हे लेन मध्ये पण गाडी येते दिसणार आणि हे लेन मध्ये पण गाडी दिसणार. परंतु तुमचा पाठीमागे खूपच मोठी ट्रक या वॅन असेल तर हे गाडी तुमचा व्ह्यू रिअर मिरर मधून ब्लॉक करणार. तर तुम्हाला राईट लेन मध्ये डीप पाठीमागे बघायचं असेल तर तुम्ही राईट मिरर मध्ये बघा आणि ते तुम्हाला डीपर व्ह्यू दाखवणार आणि गाडी सगळी दाखवणार. आणि तुम्हाला लेफ्ट लेन मध्ये डीपर बघायचं असेल तर तुम्ही लेफ्ट एक्सटर्नल मिरर मध्ये बघा. पण तुम्हाला बाजूमध्ये गाडी तुमची बाजूमध्ये गाडी आहे की नाही ते हे तीन मिरर दाखवणार नाही. तर तुम्हाला राईटच्या बाजूमध्ये बघायचं आहे की बाजूमध्ये राईट मध्ये गाडी आहे की नाही तर तुम्ही तुमची साइड राईट साइडची पाठली विंडो मधून बघा की इथे कोणी गाडी आहे की नाही. ह्याला तुम्ही ब्लाइंड स्पॉट त्याला आपण ब्लाइंड स्पॉट सांगतात. कारण जेव्हा द स्पॉट वे यू कॅन नॉट सी विथ द हेल्प ऑफ मिरर्स इज कॉल्ड अ ब्लाइंड स्पॉट. तसं सेम वे तुम्हाला लेफ्ट साइडचं इथे गाडी कोणी आहे की नाही हे स्पॉट मध्ये ते बघायचं असेल तर लेफ्टच्या लेफ्टचा बॅक साइड विंडो मधून तुम्ही बघा की इथे गाडी आहे की नाही. तर ते ब्लाइंड स्पॉट बघायचं खूपच महत्व आहे. तुम्हाला लेन चेंज करायची असेल तर तुम्हाला बघायलाच लागेल. तुम्ही राईट लेन मध्ये जाणार तर तुम्हाला राईट ब्लाइंड स्पॉट बघायलाच लागेल बिफोर यू गो इन टू दॅट लेन. आणि लेफ्ट लेन मध्ये जायचं असेल तर लेफ्ट ब्लाइंड स्पॉट बघायलाच लागेल बिफोर यू गो इन टू द लेफ्ट लेन. सो दॅट इज अ ब्लाइंड स्पॉट.